कोविड सेंटरला शिवसेना राहता तालुक्याच्या वतीने 5 लाख रुपये वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये ऑक्सिजन मशीन, वाफेचे मशीन, हँडग्लॉव्ज, ऑक्सिजन मास्क व इतर साहित्य होते. यामध्ये श्री साईबाबा सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल हँडग्लॉव्ज व वाफेचे मशीन देण्यात आले. द्वारकामाई आश्रम यांना 10 वाफेचे मशीन तसेच ऑक्सिजन मशीन स्थानिक डॉक्टरच्या सल्ल्याने रुग्णांना अल्पदरात उपलब्ध करून दिले जाणार आहे. कोविडच्या मदतीसाठी सुमारे 5 लाख रुपयाचं साहित्य आज शिवसेनेच्या वतीने उपलब्ध करून दिलं आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 25,000 रुपयाचे हँडग्लोव्ज साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटरला देण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने 25-25 चार टप्पे दिले जाणार आहेत. ते 1 लाख रुपये साहित्य असेल. त्याचबरोबर हे जे वाफ घेण्याचं मशीन आहे, कोविड रुग्णांना गरजेचं असतं वाफ घेण्याचं, ते मशीनसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. ते 20 मशीन आपण त्यासाठी उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर द्वारकामाई वृद्ध आश्रम आहे, या द्वारकामाई वृद्ध आश्रमासाठी 10 वाफ घेण्याचे मशीनसुद्धा दिले जाणार आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनचे सध्या शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. जे सेंटर सुरू आहेत त्या सेंटरला डॉक्टरांच्या मदतीने आम्ही ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांच्यासाठी आता 4 मशीन उपलब्ध केले आहेत. हे 10 मशीन आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि ते डॉक्टरच्या सल्ल्याने रुग्णांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. ते अतिशय अल्प दरात उपलब्ध करून देणार. त्यामधून जी रक्कम येणार आहे ती रक्कमसुद्धा कोविड सेंटरसाठीच वापरली जाणार आहे. व त्यानंतर जेव्हा या कोविड संपेल ती हे मशीन सर्व साईबाबा संस्थानच्या रुग्णालयामध्ये सुद्धा जमा केली जाणार आहे. साईबाबा संस्थांनी जे कोविड सेंटर अतिशय सुंदर सुरू केलं आहे, त्याचबरोबर आपलीही सुद्धा काही जबाबदारी आहे हे समजून शिवसेनेच्या सर्व लोकांनी यामध्ये मोठं योगदान दिलं आहे. यामध्ये सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी काही योगदान दिलं. त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब, त्याचबरोबर शिर्डीचे काही हॉटेल चालक आहेत, त्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. साई भक्त आहेत, यांनी सहभाग नोंदवला आहे. आम्ही या सर्वांचे आभारी आहोत. या पुढच्या काळात आमच्या शिवसेनेकडून जी जी काही मदत करणं शक्य असेल ते आम्ही कोविड रुग्णांना करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व आमचं स्वतंत्र एक पथक यासाठी आम्ही निर्माण केलं आहे. वैद्यकीय मदतीसाठी राहुल गोंडकर, महेश माले, नवनाथ विश्वासराव आणि संतोष जाधव हे 4 लोकांचं एक पथक करून आम्ही जिथं जिथं गरज पडेल, रुग्णवाहिकेची आवश्यकता असेल, ऑक्सिजनची असेल, अन्य जी काही जे आवश्यकता असेल, बेड मिळून देणं असेल, तर यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने हे लोक काम करतील. तसेच या पुढच्या काळामध्ये कोविड रुग्णालयामध्ये ज्या अडीअडचणी येतील त्या रुग्णालयांना सुद्धा आम्ही सहकार्य करणार आहोत. त्या संदर्भात आमचं सर्व रुग्णालयांशी बोलणं सुरू आहे. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.